नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट मार्केटमध्ये येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगतंय, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सांगतोय, त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटचं बिहेवियर काय होतं, याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, या दोन्ही इंडेक्समध्ये काही प्रमाणात वोलॅटिलिटी जी आहे ते आपल्याला दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटचा जर विचार केला तर बँक निफ्टी, बँकिंग स्टॉक आणि रिअॅलिटी स्टॉक जर सोडलं, बाकीचे सर्वच्या सर्व सेक्टरल इंडायसेस जे आहेत ते ग्रीनमध्ये क्लोज झालेत. त्यामध्ये FMCG असेल, ऑइल गॅस असेल, कॅपिटल गुड्स असतील, हे दोन्ही तिन्ही इंडेक्स ऑलमोस्ट 1% ग्रीन मध्ये क्लोज झालेत. त्याचबरोबर BSE मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स देखील आज पॉझिटिव्ह आपल्याला क्लोज होताना दिसून आला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या मार्केटचं जर तुम्ही एक महत्वाचं जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो काही स्टॉकनं जबरदस्त रॅली दिली आहे. त्यामध्ये रिलायन्सचा स्टॉक आहे, ITC स्टॉकनं जबरदस्त रॅली दिलेली आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जो आहे तो एंड ऑफ द डे फायनली आज काय झालाय, 17,500 वरती क्लोज होण्यास सक्सेस झालाय. आणि निफ्टी इंडेक्स मात्र, बँक निफ्टी इंडेक्स मात्र काही प्रमाणात सेलिंग प्रेशरसह 37,000 क्लोज झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर बर्गर किंगच्या स्टॉकमध्ये 7% रॅली आली आहे. पेटीएमचा स्टॉक पण 7% वाढलाय. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या ठिकाणी हायलाईटली काही गोष्टी झाल्या त्यापैकी JSDL स्टॉकमध्ये पण 16% रॅली आहे. त्याचबरोबर आयडिया वोडाफोनच्या स्टॉकमध्ये पण 14% रॅली जी आहे ती काय झाली आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला स्क्रीनवरती दिसून आली आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचे जे 50 स्टॉक आहेत त्यापैकी 26 स्टॉक वाढले आहेत, 24 स्टॉक घटलेले आहेत, म्हणजे पडलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ मार्केट क्लिअरली साईडवेज होते याचं हे इंडिकेशन आहे. त्याचबरोबर विशेषतः मार्केटमध्ये जो सेलिंग प्रेशर क्रिएट केलाय त्यामध्ये HDFC बँक आणि SBI लाईफ, त्याचबरोबर नेस्ले, टायटन ह्या FMCG स्टॉकचा पण समावेश असलेला दिसून येतो. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही निफ्टी Next 50 असेल, मिडकॅप असेल, हे से इंडेक्स पण काय त्या ठिकाणी पॉझिटिव्हली क्लोज झालेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कालचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं हे पण एकदा काय करा तुम्ही विचारात घ्या. किंवा कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तुम्ही तर परत एकदा तो व्हिडिओ काय करा त्या ठिकाणी बघा. मित्रांनो, मी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या एक्सपायरीला जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही बाबी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्सवर जर बुलिश राहायचं असेल तर 17,512 बँक निफ्टी इंडेक्स बाय करायचं सांगितलं होतं. आणि निफ्टीला सेल करायला सांगितलं होतं 17,390 ह्या लेवलवरून काय केलं तुम्हाला सेल करायला सांगितलं होतं. आणि मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये मंगळवार आणि बुधवारी ह्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त ऑलरेडी रॅली आलेली आहे, त्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग वगैरे झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट भलेही पॉझिटिव्ह जरी राहिलं तरी मार्केट जोपर्यंत ही रेंज ब्रेक करणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला एक मोठी मुवमेंट मिळणार नाही. हा नो ट्रेड झोन आहे असं मी क्लिअरली काय केलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर निफ्टी इंडेक्ससाठी मित्रांनो मार्केट ओपन झाल्या पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये निफ्टी इंडेक्स मित्रांनो आपल्या बाय लेवलच्या आतमध्ये आला. त्यानंतर आज जो काय निफ्टीनं लो तयार केलाय तो एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आपल्या सेल लेवल पासून आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं तुम्हाला, बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी वापरा. म्हणजे मित्रांनो, मी सेलची जी लेवल दिली होती त्या लेवलला इंडेक्स आल्यानंतर जर तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला असता तर एक जबरदस्त रॅली जी आहे ती तुम्हाला काय झाली असती त्या ठिकाणी निफ्टीमध्ये मिळाली असती. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा डेटा पॉईंट बघितला तर बँक निफ्टीमध्ये देखील मी काल काय सांगितलं होतं एकदा जाऊन बघा. कारण का आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, तुमच्यापैकी बरेच लोक असे की पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत, अर्धी व्हिडिओ बघायचं, रन करून व्हिडिओ बघायचा आणि त्यानंतर किंवा डायरेक्ट लेवलवरती जायचं आणि लेवलवरती जाऊन ट्रेड करायचं. मित्रांनो, या पद्धतीनं मार्केटमध्ये पैसा बनत नसतो. मार्केटमध्ये जर पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला एका वेगळ्या मेंटॅलिटीची आणि वेगळ्या सायकोलॉजीची गरज असते. मित्रांनो, 9 तारीख आहे, बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी ओपन झाल्यापासून कंटिन्यू डाऊन साईडला आला होता. या ठिकाणी मी एक पुट ऑप्शन पण बाय केला होता ज्यावेळेला बँक निफ्टी इंडेक्सनं 37,000 ब्रेक डाऊन साईडला केलं, त्यावेळेला ह्या पुट ऑप्शन मध्ये ऑलमोस्ट आपल्याला 150 पॉईंटची मुवमेंट कॅच केली होती. आपण ती प्रीमियम ग्रुपला पण कॉल दिला होता. त्यानंतर मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सनं एक आपल्या सेलच्या एरियापासून ऑलमोस्ट एक रिट्रेसमेंट घेत
परत दुपार देखील त्याच लेवलला एक्झॅक्ट सपोर्ट घेऊन मार्केट हायर साईडला गेलं आहे आणि मार्केटनं बँक निफ्टी इंडेक्स देखील आज दिवसभर साईडवेज राहिलाय. एका छोट्या रेंजमध्ये काय केलंय, बँक निफ्टीन देखील ट्रेडिंग केलेलं आहे. मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप मार्केटचं काय सांगतंय मित्रांनो, आज परत एकदा बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे हा परत एकदा 20 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जाऊन क्लोज झालाय. त्याचबरोबर डाऊन साईडला जर विचारात घेतलं तर मार्केटसाठी 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज सपोर्टचं काम करते. मित्रांनो, ज्या ज्या वेळेला मार्केट 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या दरम्यान राहतं त्या त्यावेळेला मार्केटमध्ये एक साईडवेज मुव्हमेंट राहते. मार्केटमध्ये एक मोठी मुव्हमेंट जर यायची असेल तर मार्केटला पहिल्यांदा काय करावं लागेल, या दोन इम्पॉर्टंट शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेजला हायर साईडला किंवा लोअर साईडला ब्रेक करावं लागेल. जोपर्यंत ह्या दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या बाहेर मार्केट ब्रेकआउट देत नाही किंवा डे कॅन्डलवर क्लोजिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला हायर साईडला किंवा लोअर साईडला मोठी मुव्हमेंट मिळणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचा अजून एक तुम्हाला डेटा पॉइंट या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. उद्या फ्रायडे आहे आणि ग्लोबल सेंटिमेंट कसं आहे ते पण काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः मार्केटला जर बघितलं तर उद्या फ्रायडे आहे, त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मे बी आपल्याला मार्केट साईडवेज एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करताना दिसून येऊ शकतं. ही एक शक्यता या ठिकाणी टेक्निकली नाकारता येत नाही. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये मात्र मित्रांनो या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल जी आहे ती तयार झाली आहे आणि मार्केटचं जे सेटअप आहे टेक्निकल यानुसार निफ्टी इंडेक्स बुलिश आहे आणि बँक निफ्टी इंडेक्स साईडवेज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, उद्या निफ्टी वरती आपल्याला एक तेजी जी आहे ती उद्या पण दिसून येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, हे टेक्निकल सेटअप आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्लूची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे. त्या लिंक मार्फत काय करा, तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग मध्ये तुम्हाला बँक निफ्टी वरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे मित्रांनो, हा बुलिश व्ह्यू ठेवत असताना आपण आज फक्त चार्टिकल डेटा पॉइंट आणि टेक्निकल डेटा पॉइंट काय करतोय कन्सिडर करतोय. ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की वीकली एक्सपायरी असल्यामुळे एक्सपायरी रिलेटेड ओआय मध्ये काही चेंजेस झालेले असतात आणि तो डेटा बघून आपल्याला उद्यासाठी सेटअप करता येत नाही, कारण का मोस्ट ऑफ ओआयचा डेटा जो आहे तो क्लोज झालेला असतात पोझिशन, त्यामुळे तो डेटा पॉइंट आपल्याला विचारात घेऊन चालणार नाही. त्यामुळे आपण आज ऑप्शनचा डेटा बघत नाही किंवा ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कशा पद्धतीने चेंज झालाय ते आपल्यासाठी इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टी बाय करायचा आहे. बँक निफ्टी कुठून बाय करायचा आहे, बँक निफ्टी 37,327 वरती ट्रॅव्हल करायला सुरू केल्यानंतर बँक निफ्टी इंडेक्स जरूर तुम्ही बाय करा. या पार्श्वभूमी मित्रांनो, तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 37,480 हे पहिलं टार्गेट भेटेल, 37,610 हे दुसरं टार्गेट भेटेल, 37,610 हे दुसरं टार्गेट भेटेल, त्यानंतर 37,910 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटेल. मे बी 38,090 पण टार्गेट तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सॉरी काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल कुठून करायचं आहे तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स 36,887 गेल्यानंतर काय करायचं आहे, बँक निफ्टीला सेल करायचं 36,878 वरून सॉरी तुम्हाला काय करायचं आहे, बँक निफ्टी इंडेक्स सेल करायचा आहे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते काय भेटेल, 36,700 पहिलं टार्गेट भेटेल, 36,510 हे दुसरं टार्गेट भेटेल, 36,320 हे तुम्हाला तिसरं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 36,100 हे टार्गेट काय होऊ शकतं बँक निफ्टी इंडेक्सवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं, कारण का उद्या फ्रायडे आहे आणि बऱ्याच वेळेला मित्रांनो अग्रेसिव्ह पोझिशन स्मार्ट क्लिअर करून फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये घेतल्या जात नाही, त्यामुळे मार्केट मे बी साईडवेज देखील राहू शकतं. ही एक शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचं सेटअप काय सांगतंय, निफ्टीवाला निफ्टीला कोणत्या लेवल जे आहेत त्या लेवलवरून तुम्हाला काय करायचं उद्या निफ्टी इंडेक्स बाय करायचं आहे. मित्रांनो, निफ्टीचं चार्टिकली जर बघितलं ना तर निफ्टी या ठिकाणी बुलिश आहे. मग निफ्टी जर बुलिश असेल तर कुठून निफ्टी बाय करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर मित्रांनो निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत 17,562 वरती जात नाहीये तोपर्यंत निफ्टीवरती तुम्ही बुलिश व्ह्यू ठेवू नका. 17,562 वरून निफ्टी काय करायचंय तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल हे 17,592 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,620 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,600
52 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17692 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल, आणि त्यानंतर 17740 हे टार्गेट तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी स्क्रीनवरती विजिबल होऊ शकतं. कारण का निफ्टी इंडेक्स टेक्निकली स्ट्रॉंग आहे आणि ज्या पद्धतीनं आयटीसी मध्ये बाईंग आलंय ते पण कुठेतरी एक चांगलं मोमेंटम पिकअप घेईल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण. आणि दुसरा एक महत्वाचा स्टॉक जो आहे तो कोणता स्टॉक, रिलायन्स इंडस्ट्री, त्याच्यामध्ये पण एक मोमेंटम आहे त्यामुळे तिकडे पण एक बाईंग येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. पण मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला बँक निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू आपला कुठून बनेल, तर मित्रांनो निफ्टी जोपर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एका विशिष्ट लेवलच्या खाली जात नाही, म्हणजे 17437 खाली निफ्टी निघाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेल करायचं. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीसाठी पहिलं टार्गेट भेटेल 17400 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17360 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17320 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीवरती भेटेल, आणि त्यानंतर 17292 हे टार्गेट काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं. पण मित्रांनो मेनली आपला निफ्टी इंडेक्सवरचा व्ह्यू जो आहे तो बुलिश असेल, पण बँक निफ्टीवरचा व्ह्यू जो आहे तो साईडवेज असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण. पण मित्रांनो मार्केटनं जर समजा 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जर तिकडे ब्रेक केलं तर तिथे एक मोठी मुवमेंट जी आहे किंवा रॅली जी आहे ती आपल्याला मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकते. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.